नमस्कार, माझे नाव अमोल प्रमोद सोनवाने। मी मुक्काम पोस्ट पाथरी, तालुका सावली, जिल्हा चंद्रपूर इसा रहिवासी आहे आणि मी एक शेतकरी आहे। सहायक कृषी अधिकारी महाराष्ट्र शासन आणि आरसीएफ यांच्या संयुक्त विद्यमाने ऑनलाइन वीज प्रक्रियामध्ये मी सहभागी होत आहे। वीज प्रक्रियेसाठी लागणारी साहित्य, बियाणे, त्याच्यानंतर गोंडपॉट, त्याच्यानंतर हायरम आणि त्याच्यानंतर बायोला। तर मित्रांनो, मी सांगणार आहे तुम्हाला वीज प्रक्रिया कशी करायची। वीज प्रक्रिया करायची ते सांगत आहे। एक किलो बियाण्यासाठी 2.5 ते 3 ग्राम थायरम टाकून त्याला व्यवस्थित मिक्स करायचे आहे। त्यानंतर आरसीएफ कंपनीचा बायोला 25 ते 30 मिली, हे टाकून त्याला व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि नंतर आपण या बनवलेल्या मिश्रणाची पेरणी करायची आहे। वीज प्रक्रियेचे फायदे: बियाणाची उगवण क्षमता वाढते, पिकाची रोग प्रतिकारक शक्ती वाढते, बायोला हे जैविक असल्यामुळे 25% पर्यंत रासायनिक खताची बचत होते, 25 मिली वापरल्यानंतर शिल्लक बायोला हे कंपोस्ट बरोबर जमिनीत देणे हे दिल्याने जमिनीचे पोत सुधरते। धन्यवाद।